अरे ते पाणी काय आमच्या काँग्रेस वाल्याच्या घरी जाणार नाही, ते पाणी काय निवड महाविकास आघाडीच्या लोकांकडे जाणार नाही, ते पाणी जाणार सर्वसामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये। बोला जी चुलीत गेलं राजकारण, तुम्हाला माहिती माझा डोस शेतकरा बसून बोलू नका, बसून बोलू नका, बसून बोलू नका, काय म्हणा चुलीत गेलं राजकारण, बसून बोलू नका तुम्ही, अशा काही आमदार गोळवून टाकले याच्यामध्ये। अध्यक्ष मला बोलू द्या ना, आम्ही खाली बसून जाणार, चालू मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुम्ही आणि मी एका जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहे, शेतकऱ्याबद्दल तुम्हाला माझी भूमिका माहिती आहे। मी तुम्ही जरी त्यावेळेस विरोधी पक्षाचे आमदार होते तरी त्यावेळेस कापूस खरेदी वेळ मी पक्ष बाजूला ठेवून आपल्याला फिरलो होतो, फिरलो होतो त्यावेळेस शेतकऱ्याला पण नवीन सरकार आल्याने पहिलं काम काय केलं मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, तपासणी आपण माननीय कृषी मंत्री मोदी करून घ्या, आल्या आल्या त्या सगळ्या कामाला स्थगिती दिली। अरे ते पाणी काय आमच्या काँग्रेसवाल्याच्याच घरी जाणार नाही, ते पाणी काय निवड महाविकास आघाडीच्या लोकांकडे जाणार नाही, ते पाणी जाणार सर्वसामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये। आणि त्या सर्वमान्य सामान्य माणसाच्या शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यामध्ये पाणी केलं तर त्याची जी समृद्धी होणार आहे त्याचे मुलं दोन वेळेच चांगलं जेवू शकतील। आज एक वर्षापासून त्या सगळे बंधारे फुटलेले आहे, जे कॅनाल पूर्णतेने सिस्टम तुटलेले आहे, त्या सगळ्या कामाला पैसे असतानाही दुरुस्त करण्याची त्या ठिकाणी आम्ही करू शकत नाही। तर नवीन सरकार आलं जे आलं, अध्यक्ष मला बोलू द्या ना, तर आम्ही खाली बसून जाणार, चालू मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुम्ही आणि मी एका जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहे, शेतकऱ्याबद्दल तुम्हाला माझी भूमिका माहिती आहे। मी तुम्ही जरी त्यावेळेस विरोधी पक्षाचे आमदार होते तरी त्यावेळेस कापूस खरेदी यावेळे मी पक्ष बाजूला ठेवून आपल्याला फिरलो होतो, फिरलो होतो त्यावेळेस शेतकऱ्याला पुत्र तुम्ही अशावर बोलता, तुम्ही निषेध करत बसा, एखाद्याला अध्यक्ष महाराज काय नका करा काय इसमें बोला बोला निषेध करणार ठेवा त्या ठिकाणी आपण बोला करा काय बोला बोला पवार बोला जी चुलीत गेलं राजकारण, तुम्हाला माहिती माझा डोस शेतकरा बसून बोलू नका, बसून बोलू नका, बसून बोलू नका, काय म्हणा चुलीत गेलं राजकारण, बसून बोलू नका तुम्ही, अशा काही आमदार गोळवून टाकले याच्यामध्ये, शेतकऱ्याबद्दल बोला बिलकुल नाही, बसून बोलू नका, बसून काय काय शेतकरी आहे बोला बोला सगळ्या गोष्टी बोला केदार साहेब बोला। अध्यक्ष महाराज एक वर्षापासून त्या सगळे बंधारे आणि कॅनॉलच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टमचे तुटलेले आहे, पैसे मंजूर आहे पण निव्वळ राजकीय आकाशपोटीबद्दल त्या सगळ्याला स्थगिती दिलेली आहे। आता हा पावसाळा सुरू होऊन गेलेला आहे, दुरुस्तीचं काम होऊ शकत नाही, आता हे सगळं दुरुस्ती काम सुरू होते दिवाळीनंतर, ते पाणी केव्हा लावणार, एक वर्ष गेलं आणि त्या एक वर्षामध्ये त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई कोणी द्यायची, याचं भरपाई उत्तर कोणी द्यायचं? अध्यक्ष महाराज बाकसबूत करा राजकारण, खूप भाषण करा त्या ठिकाणी, अरे पण त्या राजकारण करत असताना त्या गोर गरीब शेतकऱ्याचा गळा पकडण्याचं काम ही मानसिकता जी आहे हे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शोभणारी नाही आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही आज हे सुरू करून ठेवलेलं आहे, पुढे समजा अशीच प्रथा सुरू झाली तर ह्या राज्यामध्ये असाच प्रकार सुरू होऊन जाईल, आणि मग ज्या राज्यामध्ये आकाशबुद्धीनं राजकारण होते त्या ठिकाणी, ज्या राज्यामध्ये त्या ठिकाणी एकामेकाचं त्या ठिकाणी गळा कापलं राजकारण, ते राजकारण ह्या पुरोगामी महाराष्ट्रात सुरू झालं तर मग ह्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून घेण्याचा अधिकार राहणार नाही, याच्यावर कोणी उत्तर देणार काय द्या? आणि माझी कृपा करून या सभागृहातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की सगळे जरा ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातले जे जे लोक आले असतील त्या सगळ्याला हात जोडून एकच विनंती आहे, राजकारण जरूर करू आपण, खूप भाषण देऊ, सत्ता येईल जाईल दे, पण शेतकऱ्याचं नाव घेऊन समजा मत मागत असेल आणि चिखलातलं पाय रुणं पिता आले असेल तर कुठेतरी पूर्वजाला आपण त्या ठिकाणी सांगू शकलो पाहिजे की आम्ही तुमचेच वंशज आहे, आणि हे समजा स्वाभिमानानं आपल्या सांगायचं असेल तर शेतकऱ्याबद्दल भूमिका ही नुसती त्या ठिकाणी कागदी राहता कामा औपचारिक राहता कामा नाही, कुठेतरी आपण त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाही ही आपण वारंवार भाषण करतो, पण शेतकरी आत्महत्येची यादी वाचाल।